लोणावळा मार्गे राजमाची किल्ल्यावर येताना रस्त्यामध्ये कातळधार वॉटरफॉलची जिथून सुरुवात होते तो पॉइंट आपल्याला बघायला मिळतो. आत्ता आपण राजमाची किल्ल्याच्या जवळ आलो आहे आणि इथे जांभळी फाटा म्हणून आहे तर आपल्याला इथे चांगला रस्ता आहे आणि इथे कच्चा रस्ता आहे तर आपल्याला या साईडला जायचं आहे इकडे राजमाची किल्ला. पुण्यातून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजमाचीतील श्रीवर्धन किल्ल्यावर आज आपण जात आहोत. इथे भैरवनाथाचे मंदिर आहे आणि त्या साईडला मनोरंजन किल्ला आहे आणि माझ्या पाठीमागे श्रीवर्धन किल्ला आहे तर इथे मंदिराचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात. ट्रेकिंगला सुरुवात केल्यावरच एक गुफा आपल्याला लागलेली आहे. आता याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि आतमध्ये खूप अंधार आहे. राजमाचीवर असलेल्या श्रीवर्धन किल्ल्यावर जात आहोत आणि या बाजूला मनोरंजन नावाचा किल्ला आहे जो आता धुक्यात हरवलेला आहे. 15 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आता आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसत आहे. त्या साईडला एक भला मोठा बुरुज आहे तो पण आपल्याला बघायचा आहे आणि इकडे मनोरंजन नावाचा किल्ला आहे जो आता धुक्यामुळे पूर्ण दिसत नाही आहे आपल्याला. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून आता आपण आतमध्ये आलो आहे आणि हा जो दरवाजा आहे तो शत्रूला किंवा येणाऱ्या व्यक्तीला एकदम समजत नाही. हा पूर्ण गोलाकार असा दरवाजा आहे आणि यानंतर इकडून मेन किल्ला सुरू होतो पूर्ण. इथे काही देवड्या आहेत या साईडला पण आहेत. मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर इथे आपल्याला 2 पाण्याची टाकी बघायला मिळते. इथे आतमध्ये एक गुफा बनवण्यात आलेली आहे. आतमध्ये अंधार आहे पण आतमध्ये रूम खूप मोठी आहे. इथे एक आहे आणि या साईडला एक रूम आहे ती पण खूप मोठी आहे आतमध्ये. तर ही गुफा त्यांनी बनवली आहे आणि ही फक्त एक भिंत दगडी भिंत त्यांनी इथे बांधलेली आहे. इथे देवड्या पण आहेत. इथे ही रूम पण खूप मोठी आहे आणि उंच आहे. एका तासाच्या ट्रेकिंग नंतर आता आपण बाले किल्ल्यावर आलो आहे आणि सगळीकडे धुकं आहे त्याच्यामुळे खालचा व्ह्यू आपल्याला बघता येणार नाहीये. 3000 फूट उंच असलेला श्रीवर्धन किल्ला लोणावळ्यापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. पण कच्चा रस्ता आणि पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे चिखलामुळे लोणावळ्यातून इथपर्यंत येण्यासाठी तब्बल 2 तास लागतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लवकरच भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या किल्ल्यावर.